लेक्चर्स अपन कंटिन्यू करते हैं। बघा आता आपण काय केलंय, आपण फर्स्ट इयर ओपनिंग मध्ये बाय मशीन अकाउंट किती 16000 रुपये डाउन पेमेंट दाखवलेला आहे। आता फर्स्ट इयर क्लोजिंग कधी कुठे घेणार आहोत, आपण कॅश प्राइसची अमाउंट आपण घेणार आहोत। कॅश प्राइस किती आहे, 21604 रुपये आहे, 21604 रुपये अमाउंट आहे। त्यानंतर फर्स्ट इयर क्लोजिंग बाय इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट किती आहे बघा, 2396। तर टोटल किती होणार आहे मग सगळ्याचे, 40000। ह्या साईडला सुद्धा 40000 होणार आहे। तर अशा पद्धतीनं हा क्लोज आपण केलेला आहोत, कुठले हायर इंडस्ट्री फर्स्ट इयरचं क्लोजिंग आपण केलेलं आहोत। नेक्स्ट बघा सेकेंड इयर क्लोजिंग टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट। बघा पुढचं इन्स्टॉलमेंट किती आहे, 20000 रुपये इन्स्टॉलमेंट आहे। म्हणून आपण हायर परचेस प्राइस सेकेंड इयर क्लोजिंग काय येणार आहे, बाय मशीन अकाउंट कॅश प्राइस, कॅश प्राइस किती आहे बघा, 18684, 18684 सेकंड इयर क्लोजिंग बाय इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट इंटरेस्ट किती आहे बघा, 1316 रुपये अमाउंट आहे। टोटल किती आहे, 20000 रुपये टोटल किती, 20000 रुपीज हे क्लोजिंग अमाउंट येणार। त्यानंतर नेक्स्ट थर्ड इयर कॅश ऑब्लिक बँक, थर्ड इयर क्लोजिंग किती येणार आहे, इन्स्टॉलमेंट बघा किती आहे, 8000 रुपये आहे, किती 8000 रुपये, 8000 सॉरी हायर परचेस प्राइस आहे। त्यानंतर थर्ड इयर क्लोजिंग, थर्ड इयर क्लोजिंग काय ना, बाय मशीन अकाउंट, बाय मशीन अकाउंट किती आहे बघा, कॅश प्राइस 7632 रुपये येत आहे। कॅश प्राइस आहे 3rd इयर क्लोजिंग, 3rd इयर क्लोजिंग बाय इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट किती आहे, 368
शपथपत्र 8000 में क्लोज हो गया। तथा तुमचा हायर वेंडर अकाउंट इन द डेट असताना आपण फर्स्ट इयर ओपनिंग क्लोजिंग सेकंड इयर ओपनिंग क्लोजिंग असे आपण आपण डेट घेतलेला आहोत। तर अशा पद्धतीने हे दोन अकाउंट्स आपण ओपन केलेले आहे यामध्ये इंडियन बुक्स ऑफ मिस्टर एक्स मध्ये। तर सर्वांनी काय असं की आपल्या नोटबुक मध्ये हे ही दोन्ही अकाउंट्स सॉल्व करायचे आहेत। उद्या अजून दोन अकाउंट्स आता आपण ओपन करायचे तेव्हा पुढचे कुठले एग्जांपल स्टूडेंट सॉल्व करू नका। नवीन दोन नेजर अकाउंट्स आता आपण अजून ओपन करणार आहोत तेव्हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते दोन अकाउंट्स ओपन करायचे आहे। तर आतापर्यंत हे झालेला दोन अकाउंट्स काय असणार की तुम्ही अकाउंट बुक मध्ये पूर्ण करा आणि फक्त 12 नंबर प्रॉब्लम सॉल्व करू नका कारण की अजून दोन नेजर अकाउंट्स आता आपण घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे आजचा लेक्चर आहे। आजच्या लेक्चर मधून काय असणार की आपण हे मेजर अकाउंट्स बघितलं आपण प्रॉब्लम नंबर 11 मध्ये। तर उद्या आपण यातील अजून एक दोन नवीन अकाउंट्स आलेले आहेत मेजर अकाउंट्स ते आपण उद्या सांगून मग यातून पुढे आपण जाणार आहोत। तर काही ज्या कारणामुळे आजपर्यंत आपण थोडंस इथं लेक्चर्स घेऊ शकलो नव्हतो पण आता उद्यापासून काय असणार की आपण आता इथून पुढे काय असेल की लेक्चर्स आपण व्यवस्थितपणे कंटिन्यू करणार आहोत। फक्त सर्व विद्यार्थी होमवर्क काय असेल जे तुम्हाला सांगितलं जाणार आहे ते रोजच्या रोज काय असणार की तुम्ही सॉल्व करून ग्रुपला पाठवा। थँक्यू व्हेरी मच।